मित्रांनो आज आपण सहज मिळणाऱ्या साधनांपासून एक सोपी पाणबुडी म्हणजे सबमरीन बनवणार आहोत व समुद्रातील पाणबुडीचे कार्य कसे चालते ते समजून घेणार आहोत यासाठी आपल्याला एक प्लास्टिकची बाटली दोन मोठे नट प्लास्टिकची ट्यूब डिंक व कात्री लागणार आहे सुरुवातीला कात्रीच्या साह्यानं बाटलीला एका रेषेत तीन छिद्रे करून घ्या छिद्रांचा व्याज साधारणतः पाच मिलीमीटर असावा व ते एकाच रेषेत असावेत आता कडेच्या दोन्ही छिद्रावर डिंकाच्या साह्यानं एक एक नट घट्ट बसून घ्या बाटलीच्या झाकणाला सुद्धा कात्रीच्या साह्यानं एक छिद्र करून घ्या व प्लास्टिकच्या ट्यूबचे एक टोक छिद्रामध्ये डिंकाच्या साह्यानं व्यवस्थित घ्या आता आपली पाणबुडी तयार झाली पाणबुडीचे कार्य समजण्यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये पाणबुडी ठेवा पाणबुडीची घनता पाण्यापेक्षा कमी असल्यामुळे ती पाण्यावर सहज तरंगेल तुम्ही पाणबुडीचे निरीक्षण केले असता बाटलीला लावलेल्या वजनामुळे वजनाची बाजू नेहमीच खालच्या दिशेला राहते हे तुम्हाला समजते आता प्लास्टिकच्या नळीच्या साह्यानं बाटलीतील हवा तोंडाने ओढून हळूहळू काढून घ्या तुम्हाला असे दिसेल की बाटलीला असलेल्या छिद्रातून पाणी आत जाते व बाटली पाण्यामध्ये हळूहळू बुडू लागते बाटलीतील हवा पूर्णपणे काढून घेतल्यानंतर बाटली पाण्यामध्ये पूर्णपणे बुडते आता आणखी गंमत करा प्लास्टिक ट्यूबच्या साह्यानं बाटलीमध्ये हवा हळूहळू फुंकत जा तुम्हाला असे दिसेल की बाटलीतील पाणी कमी कमी होत जाते व पाण्याची जागा हवा घेते त्यामुळे पाण्यात बुडालेली बाटली हळूहळू वर येताना दिसते बाटलीमधील पाणी पूर्णपणे निघून गेल्यानंतर बाटली पहिल्यासारखीच पाण्यावरती तरंगू लागते ही कृती तुम्ही पुन्हा पुन्हा करून पहा समुद्रामधील पाणबुडीचे काम असेच चालते जेव्हा पाणबुडीची सरासरी घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त केली जाते तेव्हा ती पाण्यामध्ये हळूहळू खालच्या दिशेने जाते व जेव्हा पाणबुडीची सरासरी घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी केली जाते तेव्हा ती पाण्यामध्ये हळूहळू वर येत जाते मला खात्री आहे की तुम्हाला पाणबुडीचे कार्य या सोप्या प्रयोगाने सहज समजले असेल आभारी आहे